यार आज जागा चालली नाही सगळी. ऍक्च्युली जाग आली पण 2 दिवसांपासून माझी झोपच होत नव्हती. मला 12:30 ऍक्च्युली 12:30 किंवा 1 वाजता भोग कंपनीमधून येतो तेव्हा दरवाजा उघडा लागतो, तर मग माझी तोपर्यंत झोप होत नाही. मग 2 दिवसापासून झोपच होत नव्हती, त्याच्यामुळे आज जरा जास्तच झोपलो आहे. अलार्म वाजलं पण मी बंद करून टाकलं, मला एवढी झोप येते. बट या दॅट इज फाईन. जिमला मी जात नाही आहे आज. मी ॲक्च्युली फ्रायडे आणि सॅटरडे ऑफ घेतो. मी पुल पुश लेग करतो त्याच्यामुळे हे 2 दिवस आराम घेतो. तर मी फ्रायडे आणि सॅटरडे ऑफ घेणार नाही, आज ऑफ घेतो. नेहमी सारखा दिवस परत सुरू झाला आहे. 9:30 वाजलेले आहेत. मी लगेच आंघोळ करून घेतो. कसा दिसतोय मी चंपू, अजून हेअर वगैरे सेट नाही केले. चला अगोदर अभंग वाचून घेतो, त्याच्यानंतर करतो या सगळ्या गोष्टी. माणसांना नाही तर मोबाईल का घम बसला आहे हातामध्ये, कारण याच्यामध्येच PDF आहे. त्याची सगळ्यात शेवटची ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो, महत्त्वाची. जे जे कर्मधर्म नाशवंत, म्हणजे कर्म आणि धर्म या गोष्टी नाशवंत आहेत. त्याच्यामुळे पळायचंही का धर्माच्या मागे तुम्ही विचार करा. चला अभंग वाचून झालेले आहेत, आता काहीतरी खातो आणि केस सेट करतो. आज मला थोडं लवकर आवरावं लागणार आहे, कारण आज संध्याकाळी 2 तास मला रील्सला द्यावं लागणार, कारण मागच्या 3 दिवसांपासून मी एकही रील गेलेली नाही. पोस्ट करण्यासाठी मला इंस्टाग्रामवर काहीच नाही आहे. तेच कादंबरी वाचणार आहे या ती 1 तास, त्याच्यानंतर 1 तास आज कालचा व्हिडिओ एडिट करणार आहे आज पोस्ट करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मग 2 तास रील बनवण्यासाठी, त्याच्या अगोदर जेवण करेल. तुम्ही कशामध्ये एडिट करता मला माहिती नाही, पण मी सुरुवातीला 2 वर्ष FCP वापरलं. FCP मध्ये मला प्रचंड प्रॉब्लेम्स आले. ॲक्च्युली मी जेव्हा हिमाचलला मी जेव्हा ब्लॉग केलेले, तेव्हा मला माहितीच नव्हतं की 5K फुटेज तुम्हाला एडिट करता येणार नाही म्हणून तुमच्या मॅकमध्ये, कारण एवढं लॅग करतं गाईस की मला ते सगळे व्हिडिओ टाकण्यासाठी 1 वर्ष लागला. आय एम नॉट लाईंग. मी खूप व्हिडिओज बघितले यूट्यूबवर किंवा खूप त्याचे ट्युटोरियल वगैरे बघितले, पण मला त्याची क्लॅरिटी कमी नव्हती करायची. बट या देर वॉज नो ऑप्शन. मला एक एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी 8-8 दिवस लागायचे, म्हणजे आता तर हार्डली 1/2 तासामध्ये व्हिडिओ एडिट होऊन जातो. बट या एक्सपिरियन्स मॅटर करतो या सगळ्या गोष्टींमध्ये. FCP वापरून झाल्यानंतर, प्रीमियर प्रो वापरून झाल्यानंतर मी आता द विंची वापरतो आहे, आणि द विंची इज द स्मूथेस्ट अँड इझिएस्ट सॉफ्टवेअर टू यूज. म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे प्रीमियर प्रो आणि फायनल कट प्रोचं. जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की करा. आणि विशेष म्हणजे याचं एक व्हर्जन फ्री पण आहे, आणि त्या फ्री व्हर्जनमध्येच एवढ्या गोष्टी तुम्हाला पेड व्हर्जन घ्यायची गरजच नाही आहे. आणि आज पाणी प्यायचं अजिबातच लक्ष राहिलं नाही. काय करणार आता, किती वाजले? 1 वाजला. आता 1 वाजल्यानंतर कसं पिणार मी पाणी? 4 लिटर. ठीक आहे, चला बघू. अगोदर जेवण पण करून घेतो. ब्लॉग एडिट होत आला आहे माझं. जेवायची सवय पण वरती कधीच नव्हती, त्याच्यामुळे मी नेहमी खालीच जेवतो. या जेवायला आज आहे वांग्याची भाजी, भात, चपाती. चला, आजचा दुसरा ब्लॉग पोस्ट झालेला आहे चॅलेंजचा. थोडा उशीर लागला पोस्ट होण्यासाठी, एडिट करण्यासाठी पण. आणि रील्स मी तयार करणारच नाही आज, कारण ऊनच नाही पडलं आहे किंवा उजेडच नाही जसा म्हणायचा, जसा मोबाईलला जसा हवा आहे तसा. आणि पुण्यामध्ये छान पाऊस पडतोय मागच्या 3 दिवसांपासून, त्याच्यामुळे मी चहा सुरू केला आहे परत घेणं. यार गाईज, तुम्ही अजून ट्राय केलं नसेल तर नक्की करा. हे गुगलचं कीबोर्ड मला आत्ता समजलं 2 दिवसांपूर्वी, नाही तर मी अगोदर टाईप करत बसायचो येड्यासारखं. फक्त तुम्हाला बोलायचं आहे आणि लगेच एवढं मोठं टाईप करून मिळतं. मला कसं काय कळलं नाही आतापर्यंत. मी ॲक्च्युली अगोदर ट्राय केलेलं पण मला ते जमलं नाही. आणि दिस इज सो इझी. मी कालच्या ब्लॉगचं आत्ता हे करतो आहे, हे पण मी बोलूनच लिहिलेलं आहे, जे लिहिलं आहे ते. आता मी अजून लिहितो आहे, तुम्हाला दाखवतो. बघा, हे एवढं टेक्स्ट लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्या पुढचं बघा. पण या चॅलेंजमुळे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर फरक पडणार आहे, कारण मला माहिती आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात पण आपण त्या करू शकत नाही. आपल्याला काहीतरी कारण हवं असतं. हे बघा, लगेच वॉटफक लॉक होऊन गेला तो माझ्याकडून फोन. शिट, आता मी वाचणार पुस्तक ज्याच्यासाठी हे चॅलेंज घेतलंय ते. चलो, लेट्स गो. प्रचंड भूक लागली होती, त्याच्यामुळे मी जरा हे काजू बदाम चिया सीड्स आणि परतून आणलंय तव्यावर. कोकोनट ऑइलमध्ये, जर तुम्हाला माहिती नसेल कोकोनट ऑइलचे बेनिफिट, तर कोकोनट ऑइलचे खूप फायदे आहेत शरीरासाठी. सगळ्यात महत्त्वाचं काम हे करतो आहे मी की टाईम
टेबल लिहायचं, म्हणजे शेड्यूल करतोय जरा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत नेमकं काय काय करायचं. आता मी याच्यामुळे म्हटलं 12 वाजेपर्यंत, कारण 12:30 वाजता भोग येतो कंपनीतून आणि मला 12:30 वाजता दरवाजा उघडा लागतो त्याच्यामुळे, आणि 1 वाजता मी झोपतो. तर मी 6-7 करेल ऍक्च्युली, 6 तास तरी झोप झाली पाहिजे ऍटलीस्ट. आणि दिवसा तर एकंदरीत एवढं मॅनेज करता आलंय, म्हणजे जवळपास रोज मी हेच करतोय, हेच करण्याचा प्रयत्न करतोय, डील करतोय यासोबत. लेट्स सी याच्यामध्ये अजून कशा गोष्टी ॲड करता येईल किंवा कसं एडिट करता येईल उद्या, जरा हे मी फॉलो करून बघतो स्ट्रिक. यार अख्ख्या जगाला ज्या ठिकाणी पिंपल येणार नाही ना, मला त्या ठिकाणी पिंपल येणार. अगोदर मला पिंपल या ठिकाणी आलं होतं, ठीक आहे इथं, आणि त्याचं अजून पण जरा त्याचा बंप राहिलेला आहे. आणि आता हे काय मिळेल भानगड, हे काय, आय मीन हे काय, इथं कोणाला पिंपल येतो भाई, काय ही अजीब गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट, तोंड फक्त जागरणामुळे येत नाही किंवा लाईक काही कमी जास्तमुळे काय रे बाबा, किंवा काही कमी जास्त झाल्यामुळे येत नाही, तर तुम्ही तुमचा स्वतः ओट किंवा जीभ खाल्ल्याने पण येतं. माझं खूप वेळेस असं झालं आहे आणि हे पण आता पण आज असंच झालं आहे. मागच्या 6 दिवसांपासून माझं तोंड आलेलं आहे, मी इतक्या जोराने ओट खाल्लेलं, केवढं प्रचंड आलेलं आहे ते. मला असं वाटत होतं की मी सगळे काम करून पण आज जरा वेळ शिल्लक आहे तर मग मी क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉक केला असता तयार. करायचं का बट नको. चला वाचन राहिलेलं आहे, 1 तास वाचन करून घेऊ, रिकामी नाटकी नको. काय रे मित्र, खाली का चालला आहेस तू ऑटोमॅटिक? सॉरी, तुला हिचकी आली होती का? मी ब्लॉग एडिट करणार आहे कारण आता शिवाजले 10:30 आहे गेस आणि मला अजून झोपण्यासाठी 2 तास आहे, तर मी हा वेळ युटिलाइज करणार आहे. मी आजचा ब्लॉग एडिट करून घेतो लगेच आणि 1-2 कामं आहे ते पण करून घेतो, क्लिअर आहे, आणि ब्रश वगैरे करायचं आहे ते पण करून घेतो. अंत ही प्रारंभ आहे, भेटू उद्या, बाय बाय, गुड नाईट, सी यू. सबस्क्राईब करा म्हणा, सबस्क्राईब. कुणीतरी कमेंट केली की यार एवढ्या सगळ्या गोष्टी तू का दाखवतोस कॅमेरामध्ये, कारण लोकांना विश्वास बसत नाही भाई की ह्या सगळ्या गोष्टी मी करतो, त्याच्यामुळे एक एक गोष्ट दाखवावं लागते.